नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। दोन खून प्रकरणात 2014 अटक झालेल्या कुख्यात गुंड गजा मारणे याची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर सोमवारी सायंकाळी मारणे याची मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका झाल्यावर त्याच्या हजारो कार्यकर्त्यांनी कारागृहाबाहेर शक्ती प्रदर्शन करत शेकडो आलिशान गाड्यातून पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरून जंगी मिरवणूक काढली होती। गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण होत असल्याचे लक्षात येताच पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत मारणेसह 200 साथीदारांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। या प्रकरणी गजा मारणेसह त्याच्या 8 साथीदारांना अटक करून न्यायालयात हजर केले असता नेमका काय युक्तिवाद झाला याची प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे गजा मारणे याच्या वकिलांनी। आज माझे क्लायंट गजानन मारणे व इतर 8 लोक यांना ते तळोजा जेलपासून पुण्यापर्यंत रॅली काढली आणि दहशत माजवली त्या गुन्हा प्रकरणात पुणे पोलिसांनी त्यांना हजर केली होती। परंतु सर्वोच्च न्यायालयाने जी अटकेसंदर्भात मार्गदर्शन तत्व दिलेली आहेत त्यांचं कोणतेही पालन पुणे पोलिसांनी केलं नव्हतं। तसेच त्याच्यामध्ये जी कलम लावली होती ती कलम ही भलतीच होती, ती त्या गुन्ह्यामध्ये किंवा त्यांना ती लागू होत नव्हती आणि सदरची बाब ही आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने त्यांची आज जामिनावरती मुक्तता केलेली आहे। मुळात विषय असा आहे की गजानन मारणे हे 6 वर्ष जेलला होते। जेलच्या सुटण्या अगोदर 1 वर्ष संपूर्ण मुलाखती वगैरे बंद होत्या। त्यांना ह्या घटनेची कुठलीही कल्पना नव्हती। बाहेर कोण आलेले, कुठली लोक आलेले, किती लोक आलेले, किती गाड्या आलेले याच्याविषयी त्यांना कुठलीही कल्पना नव्हती। ते जेलमधून आले आणि सरळ घरी गेले। प्लस दुसरी गोष्ट अशी आहे की हाकेच्या अंतरावरती कोथरूड पोलीस स्टेशन आहे, तिथं सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। ज्यावेळेस गजानन मारणे जेलवरून सुटले ते स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेले, पोलीस स्टेशनमधून गेल्यानंतर मग घरी गेले। त्यामुळे त्यांनी कुठलाही गुन्हा केला नाही, त्यांनी कुठल्या गाड्या बोलवल्या नाही, त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला नाही। हे सर्व मुद्दे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि अंतिम न्यायालयाने त्यांना जामिनावरती मुक्त केलेलं आहे। ते स्वतःहून आलेले, स्वतःहून आलेले। त्यांचा आणि त्या मारणींचा कोणताही संबंध नाही की मी त्यांना बोलवलं होतं किंवा मारणींनी त्यांना बोलवलं होतं असं काही त्याच्यामध्ये नाही। अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।